आपण जो विषय घेतलेला आहे तो विषय म्हणजे जीवन संगीताचे सात स्वर. आणि हे सात स्वर कुठले ते मी अधूनमधून सांगतो होते, पण पुन्हा काही नवीन लोकांसाठी मला पुन्हा सांगावं लागतं की हे सात स्वर म्हणजे, पहिलं म्हणजे आपलं जग, ज्या जगात आपण राहतो ते जग. दुसरं कुटुंब, ज्या कुटुंबात आपण राहतो ते कुटुंब. तिसरं म्हणजे आपलं शरीर, की जे आपल्या जवळ आहे, आपल्याबरोबर आहे असं हे शरीर. त्यानंतर इंद्रिय, की इंद्रियामुळे आपण जीवन खऱ्या अर्थाने जगत असतो. त्यानंतर बहिर्मन, हे बहिर्मन म्हणजे आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. अंतर्मन हे त्याहून महत्त्वाचं. आणि परमेश्वर, असे एकंदर किती सात आहे. आणि हे जे सात घटक आपल्या जीवनाचे आहेत ते किती महत्त्वाचे आहे, सगळेच महत्त्वाचे. प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. आणि प्रत्येक घटक जर आपण व्यवस्थित हाताळण्याचा प्रयत्न केला नाही तर संसार बिघडतो, कळलं की नाही. आज जगामध्ये असंच चाललं आहे. जगामध्ये तुम्ही जर पाहिलं ना तर लोक अतिशय दुःखी आहेत. आता आपल्या जीवनविद्या मिशनमध्ये आलेले लोक तुम्हाला सुखी दिसतात, पण जरा आजूबाजूला बघा, पेपर वाचा, काही लोक नवीन नवीन लोक येतात ना आणि आम्हाला शुक्रवारी भेटतात तर त्यांचे ते प्रॉब्लेम सांगतात तेव्हा मला मोठं आश्चर्य वाटतं. काय म्हणजे जीवन जगणं ही एक कला आहे, ती हस्तगत केली पाहिजे, आत्मसात केली पाहिजे, हे जाणीवत नाही. आणि इथे सगळ्यांनी मार खाल्लेला आहे. जीवन जगणं ही कला आहे, जोपर्यंत लोकांच्या ध्यानात येत नाही तोपर्यंत आपण जीवनामध्ये सगळं असूनसुद्धा दुःखी, कारण की नाही. आता हे मोठमोठ्या पदावर लोक असतात त्यांना काय कमी असतं, काहीच कमी नसतं, तरी ते सुखी असतात का, नाही, उलट ते आपल्यापेक्षा जास्त दुःखी असतात. ते आपल्यापेक्षा जास्त दुःखी असतात. मला सांगायचा मुद्दा काय की सुख नावाची जी गोष्ट आहे ना, ही सुख कधी येते, मी मागल्या खेपेन सांगितलं की हा जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराबद्दलचं जे आकलन व्हायला पाहिजे, त्याची जी ओळख व्हायला पाहिजे, त्याचं त्याला जे समजावून घेतलं पाहिजे, तो आपल्या जीवनामध्ये कसा रथ आहे, तो आपल्या जीवनामध्ये रथ आहे. हे रथ जेव्हा आपल्या लक्षामध्ये येतं ना तेव्हा खरी आरती सुरू होते. लक्षामध्ये आलं की नाही की जीवनामध्ये तो रथ आहे आपल्या, आणि हे आपल्यामध्ये तो रथ आहे हे जेव्हा आपल्या ध्यानात येतं तेव्हा आपल्या जीवनामध्ये खरी आरती सुरू होते. निराळी आरती आपण जी करतो ती वेगळी, पण ही आरती आपोआप सुरू होते. कारण म्हणून आत्मरती असं म्हणतात, आत्मरती म्हणजे तो आपल्या आतमध्ये रथ झालेला आहे, कळलं की नाही. तर सांगायचा मुद्दा असा की आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं स्थान किती महत्त्वाचं आहे, की क्षणोक्षणी पावलोपावली त्याचं आपल्याला खरं म्हणजे आठव व्हायला पाहिजे, त्याचं स्मरण व्हायला पाहिजे. पण तितकं जरी नाही तरी अधूनमधून तरी स्मरण व्हायला पाहिजे. पण लोकांना काय फुरसत मिळेल तेव्हा त्याचं स्मरण करतात, कळलं की नाही. आम्हाला वेळ मिळेल तेव्हा, याला वेळ मिळतच नाही, कळलं की नाही. विचारलं तुम्ही नामस्मरण करता का, हो म्हणतात. किती वेळ, एक दोन मिनटं तीन मिनटं करतात, कळलं की नाही. आणि आम्ही नामस्मरण करतो त्याला अर्थ नाही. आपला नवरा बाहेरगावी गेला तर बायको स्मरण काय एक दोन मिनटं करते. हां, नवरा आता बाहेरगावी गेला तो येईपर्यंत त्याचं स्मरण असतं की नाही, का फुरसतीने फुरसत मिळेल तेव्हा बघूया नवऱ्याचं स्मरण, असं बायको म्हणते कधी नाही म्हणत. म्हणजे फुरसतीने आपण म्हणतो ना तेव्हा देव म्हणतो ठीक आहे, मग आम्ही फुरसत बघून तुमच्यावर कृपा करू, कळलं की नाही. ते सांगायचा मुद्दा असा की देवाची जी कृपा होते ना, ती कृपा तीसुद्धा लोकांना कळत नाही. कृपा होते म्हणजे काय होते, सगळं प्रकारच वेगळा आहे. देवाची कृपा होते म्हणजे काय, लोकांना असं वाटतं आपल्याला खूप संसारामध्ये सगळं काही व्यवस्थित मिळालं, किती देवाची कृपा असं लोकांना वाटतं.
पण खरी देवाची कृपा म्हणजे तुमचं मन ज्यावेळेला स्थिर होतं ना तेव्हा ती देवाची कृपा असते. एकदा मन स्थिर झालं ना की तिथून खरा परमार्थ सुरू होतो. हां, परमार्थ जो सुरू होतो ना तो मन स्थिर झाल्यावर. तोपर्यंत आपलं परमार्थ नसतोच, आपण संसाराच्या जाळ्यामध्येच अडकलेलो असतो. तर सांगायचा मुद्दा असा की हे मन स्थिर, अहो संसारात वामनराव कसं मन स्थिर होणार असं लोक विचारतील मला. अहो संसारामध्ये आता एखाद्या साधू संताला बरागेला विचारलं तर त्याला सांगता येणार नाही, कारण त्याने संसारच केलेला नसतो. पण मला तुम्ही जर विचारलं, वामनरावने विचारलं, तर वामनरावने आयुष्यभर संसार केला आहे आणि अजूनही करतोच आहे. तर मन स्थिर करण्यासाठी काय केलं पाहिजे हे आम्ही नेहमी सांगत असतो, पण करत नाही त्याला आम्ही काय करणार. म्हणून खरा परमार्थ जो आहे ना तो मन स्थिर झाल्यानंतर होतो. मन स्थिर झाल्यानंतर मन उफराट करायचं कसं हे सद्गुरूंनी जे शिकविलेलं असतं ते कळतं. आणि मन जोपर्यंत उफराट होत नाही तोपर्यंत देवाच्या चरणापर्यंत पोचत नाही. कळलं की नाही? तर हे सांगायचा मुद्दा असा की आपल्या जीवनामध्ये परमेश्वरा फार महत्त्वाचं आहे, त्याचं स्थान आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे. पण मागल्या खेपेला मी सांगितलं की सारखं टकटक चाललेली आपल्या तिथे आपलं कधीच लक्ष जात नाही. कळलं की नाही? तो आपल्याला हाका मारत असतो, अरे माझ्याकडे बघ, नुसतं बघ, तरीसुद्धा मी बघितल्यानंतर तुझ्यावर कृपा होईल, पण आपण बघत नाही. श्वासोश्वास चाललेला असतो, अरे बघ, तिथेही आपण बघत नाही. कळलं की नाही? आपली बडबड चाललेली असते दिवसभर. कळलं की नाही? दिवसभर बडबड झालेली असते, पण जीवनाची गोष्ट आपल्या तोंडात आहे, लक्ष जातं. खरं सांगा, जीवा नावाची गोष्ट आपल्या तोंडात आहे, आपल्या लक्षात पण येत नाही, बडबड मात्र करतो त्याच जिभेच्या जोरावर. लग्नाला गेला तर खा खा खातो. कळलं की नाही? त्याच जिभेच्या जोरावर. पण त्या जिभेकडे आपलं कधी लक्ष नसतं. का लक्ष नसतं? ह्याचं एकच कारण, देवाचं ते देणं आहे हे आपण विसरलेलो आहोत. कळलं की नाही? आता जिभेचं बघा ना तुम्ही, त्या जिभेला हाडत नाही. काय ते इंद्रिया बघा, त्या जिभेला हाड नाही, पण त्या जिभेमध्ये काय सामर्थ्य आहे. त्या जिभेला हाड नाही आणि नुसता एक गोळा आहे आपल्या तोंडामध्ये. तो नुसता एक गोळा आहे आणि तो किती महत्त्वाचा आहे की माणसा जीवनामध्ये तो शत्रू निर्माण करेल, मित्र निर्माण करेल, आरोग्य निर्माण करेल, रोग निर्माण करेल. कारण इतकं ह्या जिभेचं सामर्थ्य आहे, इतकी जिव्हा ही महत्त्वाची आहे. पण त्या जिभेकडे आपलं लक्ष जात नाही. म्हणून त्या जिभेकडे लक्ष जावं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं, असोनी संसारी जिव्हे वेग करी वेदशास्त्र उभारी बायस. अरे तुझ्या जिव्हेकडे जरी तू लक्ष दिलंच ना, कळलं की नाही, तरीसुद्धा तुझा संसार सुखाचा होईल. असोनी संसारी, पुन्हा संसार आला, संसारात राहा. ज्ञानेश्वर महाराज सांगत नाही संसार सोड म्हणून, कारण संसार सोडल्यानंतर काय होतं ते ज्ञानेश्वर महाराजांना जेवढं माहीत आहे तेवढं इतरांना माहीत नाही. विठ्ठलपंतांची, त्यांच्या वडिलांची गोष्ट सगळी सुप्रसिद्ध आहे. तेव्हा जे काय करायचं ते संसारात. कळलं की नाही? संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ, हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. संत पण तेच सांगतात. कळलं की नाही? सुखे संसार करी वाचे उच्चारावा हरी. एकनाथ महाराज, मी एकनाथ महाराजांनी स्वतः लक्ष कुठे वेधलं, जिव्हेकडे वाढलं. ही जिव्हा जी आहे ना ही फार महत्त्वाची आपल्या जीवनामध्ये आहे. की जिव्हा म्हणजे जिब्राल्टर असं मी सांगितलं होतं. जिव्हा म्हणजे आपण जीभ म्हणतो, जीभ. आता जिब्राल्टरमध्ये पहिले दोन शब्द जीवच आहे ना, जिब्राल्टर. आता हे जिब्राल्टरचं महत्त्व किती आहे? जिब्राल्टरचं महत्त्व असं आहे की एक काळ असा होता, कारण की ज्याच्या हातात जिब्राल्टर तो युद्ध जिंकणार. म्हणून ब्रिटिशांनी सगळी युद्ध जिंकली, त्याचं एकच कारण, जिब्राल्टर त्यांच्या हातात. कारण आता हे जिब्राल्टर आहे कुठे? स्पेनमध्ये. कारण की नाही? आणि जिब्राल्टरच्या समोर
तुर्कस्तान आहे. मी पलीकडे समुद्राच्या पलीकडे तुर्कस्तान आहे आणि अलीकडे युरोप आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी संचार करायला म्हणून त्यांची नेव्ही आर्मार त्यांचं स्ट्रॉंग होतं. ब्रिटिशांचं आर्मार स्ट्राँग होतं कारण ते आर्मार ते जिब्राल्टर या सगळ्या गोष्टीमुळे त्यांनी जगावर राज्य केलं. जगावर आणि जगावर राज्य असं तसं केलं नाही, कित्येक वर्ष राज्य केलं. कारण की नाही आमच्या हिंदुस्थानावर 150 वर्ष राज्य केलं. तेव्हा हे जे जिब्राल्टर जे आहे तसं आपल्या या जीवन युद्ध आहे ना आपलं. मी नेहमी सांगत असतो जीवन हे युद्ध आहे आणि या युद्धामध्ये जिब्राल्टर म्हणजे जीव आहे. कळलं की नाही, जिब्राल्टर म्हणजे जीव आहे. म्हणून जीव ज्याने जिंकली ना त्याने युद्ध जिंकलं, त्याने युद्ध जिंकलं. म्हणून जीवेचं महत्त्व एकदा आपल्या लक्षात आलं की मग आपल्या जीवनामध्ये सर्व काही व्यवस्थित होतं. हे मी का सांगतो आहे की जीवेचं जे महत्त्व आहे ते आपल्या कधी ध्यानात येत नाही. तिथे आपलं जर लक्ष गेलं तर अरे खरंच की आपण सतत दिवसभर बोलत असतो. बोलतो कोण? आपल्याला वाटतं मी बोलतो. आपल्याला वाटतं काय? मी बोलतो. मग मी जर बोलतो ना तर तो मी आहे कुठे? तो मी आहे कुठे? तो सापडत पण नाही. कळलं की नाही, तो सापडत पण नाही. आणि म्हणून आज किती लोक देवाचा शोध करतात. इकडे जा, तिकडे जा, कुठे हिमालयात जा, कुठे गुहेत जाऊन बसा, कुठे साधू व्हा, कुठे बैरागी व्हा. पण शोध लागतो का? शोध लागत नाही. शोध लागतो फक्त तेव्हाच सद्गुरू मिळतात तेव्हा. कळलं की नाही? आपले गोंदवलेकर महाराज किती कुठे 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 गेले होते. गोंदवलेकर महाराज शेवटी त्यांना विठाई माऊली भेटली. कळलं की नाही? ते त्यांचे खरे गुरु होते. तर सांगायचा मुद्दा काय, तर माणसं देव शोधत असतात पण तो शोधून देव कधीच मिळत नसतो. कळलं की नाही? मग तो देव आपल्या जवळच आहे, त्याला तुम्ही शोधणार कसं? जो जवळ आहे त्याला शोधणार कसं? त्याला शोधताच येत नाही. पण तरी आम्ही शोधतो. म्हणून संत काय सांगतात, बाबा रे तू इकडे तिकडे कशा जातो? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, नलगे सायास जाणे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्रा जपावा सर्व काळ. याहुनी आणिक नाही पै साधन, वाहत असे आण विठोबाची, तुका म्हणे आहे सोपे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. मग तुकाराम माझ्या शेवटी काय सांगितलं? जो शहाणा आहे त्यालाही पटेल, आणि जो ज्याला पटत नाही तो कोण? ते तुम्ही बोला. कळलं की? ते आम्ही बोलत नाही, ते तुम्ही बोला. तर सांगायचा मुद्दा असा की आपल्या जीवनामध्ये देवाला शोधायचंच नसतं हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. परमेश्वराला शोधायला जे जातात त्यांना परमेश्वर कधीच मिळत नाही, कारण तो जिथे आहे तिथे शोधलं पाहिजे ना. तुमची अंगठी हरवली कुठे? स्वयंपाकखोलीत. कारण की नाही, स्वयंपाकखोलीत तुम्ही जेवायला गेलात, तिकडे जेवला विवलात, हात हात धुतले आणि हात धुता धुता ती अंगठी पडली. आता अंगठी पडल्यानंतर कुठे शोधली पाहिजे? स्वयंपाकखोलीत. हा स्वयंपाकखोली सोडून बाकी सर्व ठिकाणी जर गेला तर त्याला अंगठी मिळेल? अंगठी मिळणार नाही. मग जिथे आहे तिथे शोधलं पाहिजे. मग ती शोधण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? त्याला गुरु भेटले पाहिजे. कारण की नाही, ते गुरु काय सांगतील? अरे तू अंगठी घातलीस त्यावेळेला तू कुठे होतास? त्यावेळेला मी आमच्या ठिकाणी होतो. मग नंतर तू कुठे गेलास? नंतर तू जेवायला गेला. मग जेवायला गेल्यानंतर तू काय केलं? म्हणाले मी हात बीत धुतले विटले विटले. मग हात धुताना तुमची अंगठी होती का तिकडे? नव्हती. मग तिथेच पडलेली आहे, दादा मिळेल तुला, मिळाली अंगठी. कळलं की नाही? म्हणजे शोध ज्याला आपण म्हणतो तो शोध जिथे आहे तिथेच. आता हा इथे शोध कुठे करायचा? संतांनी काय सांगितलं?
तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. जे तू शोधतो आहे ना ते तुझ्याच जवळ आहे. कारण की नाही अंतरीचा देव अंतरी पाहावा. मी पण हे देवा समर्पणी. काय म्हटलंय? अंतरीचा देव अंतरी पाहावा. कसा? मी पण हे देवा समर्पणी. तुझं मी पण जोपर्यंत देवाला समर्पण करत नाही तोपर्यंत देव तुला भेटणारच नाही. हे खरं गोपी नाही. आणि आपल्याकडे ते मी पण असताना ते आपल्याला सोडत नाही. पण आपल्याजवळ मी पण आहे हेसुद्धा आपल्याला माहीत नसतं. कुठे आमच्याकडे मी? आम्ही अहंकारी नाही असं आपल्याला वाटतं. आपण अहंकारी असतो. कळलं की नाही? ते म्हणा कशावरून? आपल्याला कळतं. कळलं की नाही? आपल्याला कळतं. कोणाला? दुसऱ्यांना कळतं ह्याच्याजवळ अहंकार आहे की नाही हे दुसऱ्यांना कळतं. ज्याचं त्याला कळत नाही आपल्याजवळ अहंकार आहे हे ज्याचं त्याला कळत नाही. कारण तो चोर आहे. मी एकदा सांगितलं होतं अहंकार हा चोर आणि दुसरा गोकुळचा चोर. हे दोन्ही दिसत नाहीत आणि दोन्ही दिसत नाही म्हणून दोन्ही मिळत नाही अशी आज अवस्था आहे. गोकुळचा चोर म्हणजे कृष्ण आणि अहंकार आपल्याजवळ जो असतो ना त्याला मीपणा म्हणतात. जीवपणा म्हणतात. मीपणा म्हणतात. निन्या शब्द त्याला लावलेले आहेत. तर हे जे जीवपण जे आहे मीपण जे आहे हे तुम्ही देवाला समर्पित केलं की उरतो तो देव. असं समर्पित केलं आहे का आपण? हे जोपर्यंत आपण त्याचा निश्चितपणे सांगत नाही तोपर्यंत आपण देवाच्या जवळ गेलेलो नाही. म्हणून याच्यासाठी हा अहंकार मी पण हे सांडल्याशिवाय होत नाही. निशेष सांडी दे मी पण तया ना हृदयस्था शरण असं एके ठिकाणी कोणी म्हटलं एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत त्याच्यामध्ये म्हटलं निशेष. कारण की निशेष सांडी दे मी पण तया नाव हृदयस्था शरण. ज्ञानेश्वर महाराजांनी पण एके ठिकाणी असं म्हटलं आहे तू मने मीच घरी माझी भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. माझेनी अनुसंधाने देख संकल्प जाळीने निशेक मध्याजी चोख याची नाव ऐसा मी आतीला होसी तरी तू माझी या स्वरूपा पावसी. हे अंतकरणी ते तुझं बोली जात असे. इथे संकल्प शब्द वापरले तर संकल्प म्हणजेच मी पण. कळलं की नाही? मी ऐसे पंडूसुद्धा अर्जुन पण. ज्ञानेश्वर महाराजांनी तिकडे शब्द वापरलाय अर्जुन पण म्हणजे मी पण. अर्जुन पण न घेता मी ऐसे पंडूसुद्धा उठत असे तत्वता ते त्याचे रूप. आता किती सुरेख सांगितलं याच्यापेक्षा आणि काय? म्हणजे हा जो तुमच्या ठिकाणी जो मी 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 म्हणतो आहे ना तो कोण आहे? तोच आहे. तोच आहे. पण आपल्याला काय वाटतं? मी म्हणजे अमुक, मी म्हणजे तमुक, मी म्हणजे असा, मी म्हणजे तसा. हे जे आपल्याला वाटतं ना ते मी पण. ते मी पण आपण सोडायचं मग काय करायचं झालं? तू सोडायचं म्हटलं की ते जास्त चिकटतं. कळलं की नाही? तुम्ही जर सोडायला गेलात ना चिकटतं ते. म्हणून पिकलिया शेंदाळे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगी. ते शेंदाळे जास्त ना ते पिकतं ना तेव्हा ते गोड होतं. आता पिकतं आतून पिकतं ना का बाहेरून पिकतं? आता बाहेरून पिकवणारे आहेत लोक पण ते काही खरं नाही. ते आरोग्यालाही वाईट खाल्लं तर आतून पिकलं पाहिजे. आणि आतून पिकण्यासाठी काय केलं पाहिजे? साधनं आतूनच केली पाहिजे. म्हणून संतांनी काय सांगितलं? स्मरण. स्मरण देवाचे करावे नित्य नाम जपत जावे. स्मरण देवाचं कर
कळलं की नाही. आता देवाचं करायचं म्हणजे कोणाचं करायचं इथे प्रश्न आला. सगळा इथे परमार्थ म्हणजे इतकं कठीण बसला ना तो असा की प्रत्येक शब्द जो आहे ना त्याचा अर्थ बऱ्याच लोकांना माहितीच नसतो. कळलं की नाही. आणि म्हणून हा परमार्थही कठीण होऊन बसला आहे. आणि संसारात पडलेले लोक त्या परमार्थाच्या वाटेला जेव्हा जातात तेव्हा त्यांची वाट लागते. मी सांगायचा मुद्दा असा की हे असं जे आहे श्वासोश्वास, मी एक एक आपण जर पाहायला गेलो ना तर परमेश्वराचं आपण त्याच्याकडे लक्ष कसं द्यायचं ते आपल्या ध्यानात येईल. कारण की नाही. म्हणून परमेश्वराकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. म्हणून तो आपल्याला सतत खुणावत असतो. कारण की नाही. पण हे जे खुणावणं जे आहे ना ते आपल्या लक्षात येत नाही. तो आपल्याला खुणावतो हे लक्षातच येत नाही. कारण की नाही. कारण आपण हवं आणि नको याच्यामध्ये अडकलेलो आहोत. म्हणून या हवं नकोचा गुंता अशा तऱ्हेने सोडवायचा की हवं नको ठेवायचं पण त्याच्यामध्ये गुंतायचं नाही. हे कोण शिकवणार? सद्गुरू शिकवणार. सद्गुरू करायचा की न करायचा तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. भला कर, कल्याण कर, रक्षण कर, आ